हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज तुमच्याबरोबर एकदम परफेक्ट तयार होणारी मँगो शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे। मोजक्याच साहित्यात तयार होणारी एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे। आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा। पहिल्यांदा काय काय वस्तू घेतलेल्या आहेत ते पाहूयात। इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। इथे आपण अर्धा वाटी मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। आपण इथे एक आंब्याचे अशा पद्धतीने पीसेस करून घेतलेले आहेत। अर्धा वाटी गाईचं साजूक तूप घेणार आहोत। दोन वाटी गरम पाणी घेणार आहोत। एक वाटी दूध घेतलेलं आहे। एक वाटी साखर आहे। एक वाटी आंब्याचा रस घेतला आहे। एक चमचा जायफळ पूड आणि वेलची पूड घेतलेली आहे। पहिल्यांदा आपण गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपण एक वाटी रवा बारीक गॅसवर सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत। शिऱ्यासाठी तुम्ही घरामध्ये कोणतीही एखादी वाटी फिक्स करा आणि त्यानुसार बाकीचं मेजरमेंट घ्या। 4 ते 5 मिनिटातच रवा छान भाजून झालेला आहे। आपण आता सेम कढईमध्ये अर्धी वाटी गाईचं साजूक तूप घालणार आहोत। या तुपामध्ये आपल्याला अर्धा वाटी मिक्स्ड ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता। मी इथे काजू, बदाम, चारोळी वापरलेली आहे। ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण आता भाजलेला रवा घालूयात। रवा, ड्रायफ्रूट आणि तूप व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये आपण आता एक वाटी तयार केलेला आंब्याचा रस घालणार आहोत। परफेक्ट आंब्याचा रस कसा बनवायचा याची देखील रेसिपी आपण चॅनलवर अपलोड केलेली आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती रेसिपी मिळेल किंवा वरती आय बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ती रेसिपी पाहू शकता। यामध्ये आपण आता आंब्याच्या फोडी टाकूयात। यातील काही फोडी मी सर्विंगसाठी ठेवलेल्या आहेत। सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत। आंब्यामुळे आपल्या शरीराला एकदम छान पिवळा रंग आलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये केशर देखील घालू शकता। यामध्ये आपण आता एक वाटी कोमट दूध घालणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। दुधामुळे शिऱ्याला चव एकदम छान येते। यामध्ये आपण आता 2 वाटी गरम पाणी घालूयात। गरम पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला सगळे पदार्थ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। त्यापूर्वी यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड देखील घातलेली आहे। आपण आता हा शिरा झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटे शिजवून घेणार आहोत। 10 मिनटानंतर शिरा शिजला आहे का ते पाहूयात। इथे आपला एकदम परफेक्ट मँगो शिरा तयार झालेला आहे। गॅस बंद करून एका सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम मँगो शिरा सर्व्ह करूयात। आज तुमच्याबरोबर मोजक्याच साहित्यात तयार होणारी मँगो शिऱ्याची एकदम परफेक्ट रेसिपी शेअर केली। आपण इथे प्लेटमध्ये शिरा ठेवल्यानंतर त्याच्याकडेला अशा पद्धतीने मँगोचे काही पीसेस ठेवत आहोत। तुम्ही देखील हा मँगो शिरा नक्की ट्राय करा। तुम्हाला देखील याची चव फार आवडेल। आपण आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करत असतो। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर रेसिपीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल आयकॉन देखील प्रेस करा। पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।